जर मी तुम्हाला म्हटलं की किडनीसारखे आजार किंवा लिव्हरचे असे आजार आहेत किंवा असे एखाद्या शरीरामधली अवयव निकामी झालेली असते आणि तुम्ही त्याला अगदी सहज बरे करू शकता तेही विदाऊट मेडिसिन, फक्त काही सायंटिफिक टेक्निकचा वापर करून, तर आपण म्हणाल की हे कितपत सत्य किंवा कितपत मी खरं बोलतोय. पण या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. ऑक्टोपस, तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर वाचन केलं असेल किंवा तुम्ही जर डिस्कवरी सायन्समध्ये पाहिलं असेल, तर तो एक असा प्राणी आहे की तो स्वतःच आपल्या शरीराला आपल्या अवयवांना तोडतो किंवा चुकून काही अपघाताने, समजा त्याचा एखादा त्याला असं की पाय असतात आणि त्यातला समजा एखादा पाय समजा निकामी झाला असेल, तर कालांतराने तो पुन्हा पाय जो आहे तो भरून घेतला जातो, भरला जातो. हा निसर्गता, म्हणजे निसर्गामध्ये ती शक्ती, ती ताकद आहे की तुमच्या शरीरामधला एखादा अवयव जर खराब झाला, रिकामी झाला, डॅमेज झाला, तर त्याला अगदी सहज आपण रिपेअर करू शकतो. परंतु त्याचा सायन्स आपल्याला माहिती असलं पाहिजे. आध्यात्मिक क्रिस्टल सायकिक सर्जरीमध्ये त्याचा सायन्स लपलेला आहे आणि मागील कित्येक वर्षांपासून आपण डॅमेज किडनी असू देत, लिव्हर असू देत, किंवा मग एखाद्या व्यक्तींना गुडघ्याचं एखादं ऑपरेशन करायला सांगितलेलं असेल, वाटी चेंज करायला सांगितलेली असेल, किंवा इतर अजून कुठल्या इंजरीज असतील, इव्हनली हार्ट चर्चाची असतील, तर अशा सर्वच बाबतीमध्ये आपण त्याला अगदी सहज रिपेअर करू शकतो. शर्त नंबर 1 असते या ठिकाणी तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. दुसरी शर्त अशी आहे की तुम्हाला थोडासा पेशन्स फार महत्वाचा, कारण हे असं नाही आहे की लगेच पटकन आज होण्यासारखं आहे. आपल्याला काही जे महिने आहेत त्याला द्यावे लागतात, हळूहळू त्याच्यामध्ये बदलतो. प्रत्येक 21 दिवसामध्ये आमूलाग्र बदल शरीरामध्ये व्हायला सुरुवात होतो. मी असं म्हणणार नाही की वर्षानुवर्ष तुम्हाला ही क्रिया करावी लागेल, पण ऑफकोर्स सुरुवात जर आज केली तर हळूहळू करून तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक 21 दिवसामध्ये बदल जाणवेल. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला मनापासून त्याचं जे आभार व्यक्त करणं, आपण जे म्हणतो ना की एक कनेक्टिव्हिटी स्थापित होणं फार महत्वाचं, म्हणून सांगितलेल्या गोष्टी करणं फार महत्वाचे असतात. अशा असंख्य गोष्टी आहेत जे आपण घर बसल्या सांगतो. या ट्रीटमेंटला, या उपचाराला जगभरामध्ये मान्यता जरी असली तरी तुम्हाला सेंटरवरती येण्याची गरज पडत नाही, पण ऑफकोर्स तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमच्याशी कनेक्ट करावं लागतं, सांगितलेल्या प्रोसेसचा वापर करावा लागतो, शुद्धीकरण पूर्णपणे त्याच्यामध्ये केलं जातं. आणि हे झाल्याच्या नंतर, हे केल्याच्या नंतर पुन्हा हा आजार उद्भवू नये, हा प्रॉब्लेम उद्भवू नये म्हणून सांगितलेली पथ्य, सांगितलेली काळजी घेतली जाते. पथ्य म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय विचार करायला पाहिजे हे पथ्य, खाण्यापिण्याबद्दलची पथ्य आपण याच्यामध्ये येत नाही. हे सर्व काही तुमचं स्वतःच मनापासून तुम्हाला जे गोष्टी करायच्या असतील तुम्ही खाण्यापिण्यात तुम्ही करू शकता, बंद करणं किंवा चालू करणं. परंतु तुम्हाला तुमच्या आजारातून मुक्ती जी आपल्याला हवी असेल, तुम्हाला सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल दोघांचा मिलाप करून आपल्याला उपचार करून घ्यावा लागेल. मी डॉक्टर शिरीष काकडे, व्हीनस स्पिरिच्युअल हिलिंग कम्युनिटी ट्रस्टचा अध्यक्ष, आणि मी आहे पुण्यामध्ये. तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता. आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तरी ही उपचार पद्धती अगदी पहिल्या दिवसापासूनच आपण याची सुरुवात करू शकतो. नमस्कार.